भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभा निवडणूक 2024 चरण 4 पुणे लोकसभेच्या निरीक्षकपदी संघटनात्मक नियुक्ती केलेली आहे. सदरच्या नियुक्तीचे पत्र जिल्हाध्यक्ष पुणे लोकसभा उमेदवार पुणे विभाग संघटन मंत्री यांना पत्राद्वारे कळवण्यात आलेलं आहे. देशाच्या लोकसभा निवडणुकीत देशात व राज्यात राजकीय वर्तुळात कायम चर्चेत असणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची पुणे लोकसभा निवडणुकीच्या भारतीय जनता पक्षाच्या निरीक्षकपदी निवड केलेली आहे. ते काल पुण्यात बोलत होते. निवडणूक लढवण्याचा अनुभव असतो आणि इथं असणाऱ्या उमेदवारांवरचा ताण कमी करण्याकरता मला त्या ठिकाणी निरीक्षक म्हणून पाठवलं होतं. नियोजन हे फार पूर्वीपासून होत असतं. झालेलं नियोजन हे व्यवस्थित पार पाडावं हा त्याच्या मागचा उद्देश असतो. आणि हा लोकसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षापासून हा भारतीय जनता पार्टीचा एक गड आहे आणि या ठिकाणी आम्हाला खात्री आहे की पुन्हा एकदा 4 तारखेला भारतीय जनता पार्टी आणि सर्वसामान्यांचा चेहरा म्हणून मुरलीधरांना या शहराची मुरली वाजवताना दिसते.